महाराष्ट्र आज या महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकांचं आराध्य दैवत हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वप्रथम हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो। खरं तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे आणि हाच विचार आणि वारसा जपत हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची स्थापना केली। आणि ज्यावेळेला शिवसेना पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला एक मुंबईला पत्रकार परिषद भरलेली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारानं सहज बाळासाहेब ठाकरेंना प्रश्न विचारला, बाळासाहेब या महाराष्ट्रामध्ये कितीतरी पक्ष आहेत, कितीतरी संघटना आहेत, मग एवढे पक्ष आहेत, एवढे संघटना आहेत, मग पुन्हा एकदा नवीन पक्षाची गरज कशासाठी? त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी गालावरती स्मित हास्य केलं आणि बाळासाहेब उद्गारले, या महाराष्ट्रामध्ये कितीतरी संघटना आहेत, कितीतरी पक्ष आहेत, पण या महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे ती याच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वारसा जपत चालणारा पक्ष असेल। आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा वसा आणि वारसा जपत शिवसेना लढत आहे। आणि महाराष्ट्रामध्ये हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जो विचार दिलेला आहे 80% समाजकारण, या महाराष्ट्रातील जनतेचे सेवा करण्याचा ध्यास हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक शिवसैनिकांना दिलेला आहे, हाच वारसा आज प्रत्येक शिवसैनिक जपत आहे। खरं तर हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आज ही पुण्यतिथी, या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक आज हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना शतशः नमन करत आहे। त्याचबरोबर हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार असाच अविरतपणे संपूर्ण महाराष्ट्रभर चालत राहणार आहे आणि आम्ही सर्व शिवसैनिक बांधव हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आज त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।